की निवार झाली असेल त्यावेळेस तुमच्या बा त्या चौकीमध्ये एक फळासाठी गर्भधारण होत असते. त्या गर्भधारणेसाठी तुम्हाला पाणी थोडंसं कमी करायचं आहे. 100% मधलं एक 30% 30 ते 40% पाणी कमी करायचं आहे आणि 50% तुम्ही पाणी कमीत कमी 2 दिवसांना 15 मिनिट सोडायचं आहे. म्हणजे तेवढंच पाणी तुम्ही जेवढं नॉर्मल सोडताय दरवर्षी त्यापेक्षा थोडंसं कमी सोडायचं आहे. ह्यावर्षी तसं करून बघा, 100% तुम्हाला कळीला मादी कळीला भरपूरचा फायदा होणार आहे. मित्रांनो, आसाटा पाणी क्लोरोचा स्प्रे घेतल्यानंतर 4थ्या आणि 5व्या दिवशी जेव्हा तुमचे पाणी सोनेरी अवस्थेत होईल त्यावेळेस तुम्ही पाणी बागेला पूर्ण कमी करायचं आहे. पाणी बागेला पूर्ण कमी करायचं आहे, कारण कसं असतं माहिती आहे, त्यावेळेस जर तुम्ही पाणी बागेला तसंच कंटिन्यू देत राहिला तर तुमची बाग ही नवतीवर जाण्याची शक्यता असते. वॉटरशूट जास्त बागेला निघण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, बागेला 7व्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंत पाणी पूर्ण बागेला कमी करायचं आहे. फक्त 1-2-3 दिवसानं 10 ते 15 मिनिटं सोडायचं आहे. आणि लई तुमची रान हलका असेल तर जरा थोडंसं जास्त सोडायचं आहे. याच्यामागं कारण पण सांगतो, जेव्हा तुमची बाग सोनेऱ्या अवस्थेतून चौकी अवस्थेकडे जाणार असतील किंवा चौकी निपार झाली असेल त्यावेळेस तुमच्या बा त्या चौकीमध्ये एक फळासाठी गर्भधारण होत असते. त्या गर्भधारणेसाठी तुम्हाला पाणी थोडंसं कमी करायचं आहे. 100% मधलं एक 30% 30 ते 40% पाणी कमी करायचं आहे आणि 50% तुम्ही पाणी कमीत कमी 2 दिवसांना 15 मिनिटं सोडायचं आहे. म्हणजे तेवढंच पाणी तुम्ही जेवढं नॉर्मल सोडताय दरवर्षी त्यापेक्षा थोडंसं कमी सोडायचं आहे. ह्यावर्षी तसं करून बघा, 100% तुम्हाला कळीला मादी कळीला भरपूरचा फायदा होणार आहे. जर तुमच्या बागे स्टोरेज असेल किंवा थोडंसं कमी असेल तरी सुद्धा, कारण ती गर्भधारण होत असते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्ही 8व्या ते 16व्या दिवसापर्यंत जर तुम्ही पाण्यामध्ये नियोजन केलं तर तुम्हाला 100% कळीला मादी कळीला काय प्रॉब्लेम येणार नाही. झाल्यानंतर तुम्ही बोरॉन आणि 6B स्प्रे घ्यायचा आहे. जेव्हा बाग तुमची सोनेऱ्या अवस्थेतून चौकी अवस्थेकडे जाते 7व्या ते 8व्या दिवशी तुम्ही बोरॉन आणि 6B हात घ्यायचा. नंतर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कॅल्शियमचा हात घ्यायचा. स्टॉपिक या नावाने कॅल्शियम भेटतंय. आणि तुम्ही कॅल्शियमचा हात घेतल्यानंतर जेव्हा तुमची 13व्या 14व्या दिवशी पूर्ण का अशी पान निभार होतील त्यावेळेस तुम्ही एक डेलिकेट किंवा डेलिकेट न घेता बायो 303 किंवा लिंबोळी निमतेल यापैकी एक स्प्रे घ्यायचा आहे. या स्प्रे खासासाठी घ्यायचा की तुमच्या बागेत जर नॉर्मल थ्रिप्स असेल तर थ्रिप्सचा अटॅक कमी करण्यासाठी घ्यायचा. तुम्ही डायरेक्ट जर डेलिकेट आणि बेनिवा घेतला तर तुमच्या थ्रिप्स जे त्या औषधामधून वाचलेले असतात त्याची रोगप्रतिकारक शक्ती जास्त होते. आणि पुन्हा तुम्ही त्याच्यानंतर अजून दुसरा त्याच्यापेक्षा चांगलं औषध मारलं तर ते पुन्हा अजून डेलिकेट मारलं तर ते तुमच्या बागेमध्ये पूर्णपणे नाहीच होत नाही. त्यामुळे पहिला तुम्ही बायो 303 किंवा निमतेलचा हात घ्या, नंतर तुम्हाला मग डेलिकेट किंवा तुम्ही बेनिवा घेऊ शकता. तर हे 12व्या 13व्या दिवशी घेतल्यानंतर पुन्हा 14व्या 15व्या दिवशी तुम्ही एक ह्याच्यामध्ये बडी बिल्डर यारा कंपनीचं बडी बिल्डर 2 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम हे तुम्ही घ्यायचा. नंतर 17व्या दिवशी स्प्रे, ह्या स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या ह्याच्यामधील झाडामधील दुय्यमान द्रव्य आणि एक दुय्यमान द्रव्य 2 असे 3 घटक तुम्हाला यामध्ये भेटतील. फॉस्फरस आणि दुसरं अजून 2 सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये आहेत. हे घेतल्यानंतर 20व्या दिवशी तुम्ही कौसामॅक्सचा एक स्प्रे घेतलाय. कौसामॅक्सचा स्प्रे ह्यासाठी की तुमची येणारी निघणारी कळीचा स्ट्रोक आणि निघणारी कळी ही योग्यरित्या व्यवस्थित निघून सेटिंग चांगलं होण्यासाठी ते मदत करणार आहे. कारण कौसामॅक्समध्ये तुमचं बोरॉन कॅल्शियम चिलेटेड झिंक मॅग्नेशियम सर्व प्रकारचे तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य त्या औषधामध्ये असल्यामुळे ते तुम्हाला 20व्या दिवशी तुम्हाला ह्याचा हात घ्यायचा आहे. कौसामॅक्सचा हात घेतल्यानंतर तुम्ही नंतर पुन्हा जेव्हा तुमच्या बागेला कळी निघायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही एखादं PGR टॉनिक राजनंदिनी म्हणा किंवा तुमचं डेली ग्रो म्हणा किंवा जे तुम्हाला एखादं PGR चांगलं वाटतंय ते PGR घ्यायचं. माझं म्हणणं आहे तुम्ही डेली ग्रो किंवा राजनंदिनी ह्याचा स्प्रे घ्या. जर तुमच्या बागेला त्यावेळेस वॉटरशूट निघत असतील जास्त तर वॉटरशूट विषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. कारण त्यामध्ये वॉटरशूट जर तुम्ही आता ह्याच्यामध्ये जर बोलायला लागलो तर तो कमीत कमी व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाचा होईल आणि तो अपलोड करायला वेळ लागतो. त्यामुळे वॉटरशूटचं वेगळा आपण लगेच 2 दिवसांना अपलोड करू. 22व्या दिवशीपर्यंत कळी निघाली तर तुम्ही नंतर एक पुन्हा तुम्हाला बड बिल्डरची स्प्रे घ्यायचा आहे. 2 बड बिल्डरचे स्प्रे आणि 2 कौसामॅक्सचे स्प्रे तुम्हाला जवळजवळ 35 ते 40 दिवसादरम्यान झाले पाहिजे. नंतर 15 दिवसांनी तुम्ही 2 स्प्रे घ्या. ज्याची कळी पूर्ण चांगली निघाली ज्याला स्टोरेज आहे त्याला कळीला काय त्रास झाला नसेल त्यांनी एक जरी स्प्रे घेतला तर काही अडचण नाही. बिनकामाचे पैसे वाया घालवू नका. कारण तुम्ही स्टोरेजवरती काम केलेलं असतं त्यामुळे तुम्हाला कळी लाभदा जास्त केलेली नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खालून आता आपली फॉर नियोजन झालं तर तुम्ही खालून ड्रीपद्वारे काय काय तुम्ही डाळिंबागेला दिले पाहिजे
याविषयी आपण आज माहिती बघू। तर मित्रांनो, तुम्ही जर बेसल डोस भरला असेल तर तुम्हाला जास्त काही खालून द्यायची गरज नाही, तरी पण तुम्ही बागेला पाणी ज्या दिवशी तुम्ही बागेला पाणी देता त्यानंतर एक 2 ते 3 दिवसांनी 10 ते 15 मिनिटं बागेला पाणी द्यायचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 0/60:20 हे एकरी 4 किलो प्रमाणे 3 ते 4 किलो प्रमाणे तुम्हाला द्यायचं आहे। आणि 3 ते 4 किलो दिल्यानंतर तुम्हाला चिलेटेड मध्ये कॅल्शियम, नंतर पुढच्या 4 दिवसांनी बागे म्हणजे पानगळ झाल्यानंतर एक 9व्या 10व्या दिवशी चिलेटेड कॅल्शियम किंवा कॅल्शियम क्लोराईड ड्रिप कॅम नावाचं औषध ते कॅल्शियम मध्ये येत आहे, पुन्हा चिलेटेड कॅल्शियम तुम्ही पण ते पण देऊ शकता, कुठलं पण द्या फक्त नायट्रेट स्वरूपात देऊ नका। आणि हे तुम्हाला एकरी जवळजवळ एक चिलेटेड असेल तर तुम्हाला एकरी 1 किलोपर्यंत देऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही। किंवा 500 ग्रॅमच द्या पहिल्या स्टार्टिंगला, 500 द्या, नंतर पुन्हा थोडा थोडा हळूहळू टप्पा वाढवा, कारण जास्त कॅल्शियमचे प्रमाण जास्त झाल्यानंतर पण त्याचे वेगळे परिणाम जाणवतात। त्यामुळे तुम्ही 500 ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन तुम्ही खालून देत जाय, आणि हे दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा नंतर ना एकदा 6:45 तुम्ही बागेला जर तुमच्या चौकी निघून जर कळी निघायला लागली असेल तर तुम्ही 6:45 तुमच्या हिशोबाने द्या। जर बागेला व्यवस्थित कळी निघत असेल तर तुम्ही द्यायची काही गरज नाही, आणि जर बागेला जर थोडीशी बाग अपदा करायला असेल किंवा वॉटरशूट निघाले असतील तर वॉटरशूट थोडेसे नॉर्मल निघाले असतात ते काढून 6:45 द्यायचं आहे। जवळजवळ 17व्या 18व्या दिवशी तुमच्या बागेला 6:45 दिलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी अजून एकदा एकरी तुम्ही 60 किलो 0/60:20 एकरी 3 किलो या ठिकाणी तुम्ही बागेला देऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही फवारणी नियोजन आणि खालून ड्रीप मधून नियोजन योग्यरित्या केल्यानंतर तुम्हाला कळी निघायला काहीच अडचण येणार नाही। आणि तर तुम्हाला अजून जर काही द्यायचं असेल तर एक तुम्हाला सजेस्ट करतो की तुमच्या बागेने पूर्ण कळी निघाली असेल किंवा नर कळी माध्यमिक त्यावेळी दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही 10-20 भिजवून एक 5 किलो जरी एकरी 5 किलो जरी सोडलं ज्या बागेतील कडचे प्रमाण कमी येते नाही, त्यामुळे तुम्हाला 100% ते असमान फायदा होणार आहे। कारण झाल्यानंतर आता सेटिंग पिरियडला काय काय करायला लागेल, आता तुमचे जर 23-30 दिवसापर्यंत समजा कळी निघायला लागली तर तुम्ही अजून एकदा 6:45 शक्य असल्यास 3 किलो द्या, कारण 3 किलो दिल्यानंतर तुम्हाला बाग सेटिंग करायला पूर्ण ते मदत करत, आणि 60:20 जर तुम्ही कंटिन्यू दिला त्यामुळे तुम्हाला बागेला दुसऱ्या द्यायची काय नंतर ना द्यायची काही गरज नाही। आणि तुम्ही बागेला मधमाशीचा आपल्या पहिला व्हिडिओ आहे आणि आपला आता डिस्क्रिप्शन मध्ये आपण ती लिंक पण पाठवतो तुम्हाला हे करतो ती लिंक बघा, आणि ती मधमाशीसाठी तुम्ही जर बाग फुलल्यानंतर मधमाशीसाठी एक तो स्प्रे घ्या, स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला मधमाशी आल्यानंतर दुसरी कुठलीही अडचण तुम्हाला स्प्रेची गरज पडणार नाही, ती स्प्रे ती तो तुम्ही स्प्रे घ्या आणि मधमाशी आल्यानंतर तुमच्या बागेला पूर्णपणे सेटिंग होऊन जाईल। जरी तुम्हाला बाजारात सेटिंगसाठी ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करा हे औषध वापरा ते औषध वापरा असे जर तुम्हाला म्हणत असतील किंवा दुसरे अजून यूट्यूबला व्हिडिओ असतील किंवा दुकानदार हे सांगतील, तर मित्रांनो तसं काय करू नका। सेटिंगसाठी नॅचरली सेटिंग जेवढी महत्त्वाची असते ती तुम्ही जास्तीत जास्त करा, कारण तुम्ही जर औषध सोडून जर सेटिंग केली तर तुम्हाला नंतर ते रोगास बळी पडणार आहे, आणि शक्यतो औषधाने सेटिंग जास्त होत नाही। तर तुमचं वातावरण चांगलं असेल तर तुम्हाला कोणतंही औषध वापरायची पण गरज नाही, साधं PGR वापरायची गरज नाही, तुमचं स्टोरेज व्यवस्थित असेल तर। त्यामुळे दहाच्या नादात बिनकामध्ये खर्चाच्या नादात पडू नका, ह्या एवढी गोष्ट करा ऑटोमॅटिक तुमची सेटिंग होऊन जाईल। आणि मित्रांनो, अजून काही याविषयी जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की बाबा माहिती पाहिजे म्हणून, आणि तुमचा मोबाईल नंबर मी आता माझा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर देतो, त्यावरती तुम्ही अधिक कॉन्टॅक्ट करू शकताय। जर जे एखाद्या बागेत वॉटरशूटचं प्रमाण जास्त असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, त्याला योग्य ती तुम्हाला गायडन्स फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल। तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढच्या एका भेटूया।